नमस्कार मंडळी, मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशमध्ये मनापासून स्वागत करत आहे। आज आपण अगदी झटपट बनणारी आणि मस्त कुरकुरीत अशी संक्रांत स्पेशल तिळपट्टी किंवा तिळपापडी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या कृतीला। तिळपापडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आता आपण तीळ भाजून घेणार आहोत। या ठिकाणी मी आज घेतलेली आहे एक वाटी गावराणे तीळ। हे तीळ बिना पॉलिशचे आहेत, आपण याऐवजी पांढरे तीळसुद्धा घेऊ शकता। आता आपण एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये याला भाजून घेऊया। आज या ठिकाणी मी मध्यम ते मंद ठेवलेली आहे। छान खरपूस यांना भाजून घेऊया। तीळ पापडी अगदी छान कुरकुरीत आणि पातळ होईल, अगदी एक एक तीळ दिसेल अशी होणार आहे आपली तीळ पापडी। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, तीळ आता हलके झालेले आहेत आणि फुलून देखील आलेले आहेत। आपण बघू शकता ते व्यवस्थित छान खमंग भाजले गेलेले आहेत तीळ। आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि हे तीळ एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। तीळ पापडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी भाजून घेतलेले तीळ। ज्या वाटीने मी हे तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी साखर या ठिकाणी मोजून घेतलेली आहे। साखरेऐवजी आपण गुळाचा वापर देखील करू शकता। गुळाचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर तो गुळ आपण किसून घ्यायचा आहे किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे। नंतर या ठिकाणी मी घेतलेले आहे पिस्त्याचे काप आणि काही बदामाचे काप, हे ऑप्शनल आहेत। या ठिकाणी आपण वेलचीची पूड देखील वापरू शकता। 4 ते 5 चमचे साजूक तूप मी इथे घेतलेले आहे, ते ग्रीसिंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे। तीळ पापडीचे मिश्रण तयार करायच्या अगोदर मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे। त्यामध्ये मी एक कापड घेतलेले आहे, कापडावर हा पोळपाट ठेवलेला आहे। पोळपाटाला अगदी व्यवस्थित तुपाचे ग्रीसिंग केलेले आहे, त्यानंतर लाटण्यासुद्धा ग्रीसिंग केलेले आहे। कापड ठेवल्यामुळे पोळपाट हलत नाही, पापडी अगदी व्यवस्थित बारीक लाटली जाते। आणि तुपाचे ग्रीसिंग आयत्या वेळेला आपण करू शकत नाही, कारण मिश्रण गरम असतानाच आपल्याला त्याची पापडी पटापट लाटावी लागते। त्यासाठी ही पूर्वतयारी आपणसुद्धा अगोदरच करून घ्यायची आहे। तीळ पापडीचे मिश्रण बनवण्यासाठी मी या ठिकाणी नॉनस्टिकचे पॅन घेतलेले आहे। आपल्याकडे जर नॉनस्टिकचे पॅन नसेल तर आपण साधी जर्मनची कढई किंवा हिंडालियमची कढईसुद्धा या ठिकाणी वापरू शकता। त्यामध्ये आपण आता स्टेप बाय स्टेप मिश्रण बनवणार आहोत। स्टेप बाय स्टेप मिश्रण बनवणार आहोत म्हणजे काय, तर ही जी एक वाटी साखर आपण मोजून घेतलेली आहे त्यातली ही छोट्या वाटीने साखर आपण घ्यायची आहे। संपूर्ण मिश्रण आपल्याला एकाच वेळेला बनवायचे नाही आहे, त्याचे कारण म्हणजे की संपूर्ण मिश्रण लाटायला आपल्याला जड जाते आणि ती बारीक पापडी लाटली जात नाही। त्यासाठी आपल्याला थोडी थोडी करून त्या पापडीचे मिश्रण बनवायचे आहे आयत्या वेळेला। आता ही छोट्या वाटीचे प्रमाण मी या ठिकाणी घेतली आहे, आपण चमच्यांचे सुद्धा प्रमाण घेऊ शकता। आता ही साखर आपण या पॅनमध्ये घालूया आणि मंद आचेवर याला आपण वितळवून घेऊया। साखर आता पूर्णपणे व्यवस्थित वितळली गेलेली आहे। साखरेचा बघा पाक तयार झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये तीळ टाकून घ्यायची आहे। त्यासाठी पुन्हा ही भाजून घेतलेली तीळ त्याच वाटीने मी मोजत आहे आणि आता ही तीळ आपल्याला टाकून घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर हे पिस्त्याचे काप आणि बदामाचे कापसुद्धा मी बारीक बारीक केलेले आहे, अगदी बारीक आहेत बघा, ते सुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। सगळी प्रोसेस आपल्याला लो गॅसवरच करायची आहे, स्लो गॅसवर, जेणेकरून आपलं मिश्रण जळणार नाही। आपले मिश्रण आता मिक्स करून व्यवस्थित रेडी आहे। आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण पोळपाटावर आपल्याला काढून घ्यायचे आहे। पोळपाटावर मध्यभागी हे मिश्रण आपल्याला काढायचे आहे। एक त्याला एक रफ गोल शेप देऊन घेते मी आणि त्यानंतर लगेच वेळ न वाया घालवता याची आपल्याला बारीक अशी पापडी लाटून घ्यायची आहे। व्यवस्थित ग्रीसिंग केलं तर व्यवस्थित होते ही पापडी। लगेच ती हार्ड व्हायला सुरुवात होते बघा,
त्यामुळे आपल्याला पटापट हिला लाटावी लागते। जसा शेप द्यायचा तसा बारीक पटापट शेप द्यायचा। बघा आपली अगदी बारीक आणि कुरकुरीत अशी तिळपापडी रेडी आहे। एक ते दोन मिनिटं आपण याला थंड करून घेणार आहोत, त्यानंतर आपण सुरीच्या साह्याने आपण याला वेगळं करून घेणार आहोत पोळपाटापासून। एक ते दोन मिनिट झालेले आहे, तिळपापडी आता आपण सुरीच्या साह्याने वेगळी करून घेऊया। हे बघा अगदी अलगद आणि व्यवस्थित निघते, आपण व्यवस्थित ग्रीसिंग केल्यामुळे एकदम परफेक्ट एक एक तीळ दिसून राहिली आहे, इतकी बारीक आणि अतिशय कुरकुरीत आणि अतिशय चविष्ट ही आपली तिळपापडी तयार आहे। बघा आवाज बघा किती कुरकुरीत येत आहे। आणि आता अशाच पद्धतीने आपण इतर तिळपापड्यासुद्धा लाटून घेऊया। आपल्या सगळ्या तिळपापड्या रेडी आहेत। आपल्याला जर एक एक तिळपापडी लाटायची नसेल तर या ठिकाणी आपण संपूर्ण मिश्रण एकदाच बनवून पोळपाटावर अगदी व्यवस्थित छान तूप लावून आपण ती एकदाच त्याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि लगेचच गरम असताना त्याच्या वड्या कापायचे आहेत। अशा प्रकारे आपण तिळवडीसुद्धा करू शकता। आपली ही तिळपापडी अतिशय कुरकुरीत आणि खूप छान झालेली आहे। आपण बघू शकता अगदी छान एक एक तीळ याच्यामध्ये दिसत आहे। तुम्हाला ही रेसिपी जरूर आवडेल, तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये मला नक्की कळवा। तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। माझे चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील। असेच एक छानशी आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागात। धन्यवाद।